नमस्कार मित्रांनो, आज आपण असेसमेंट इयर 2020-21 म्हणजेच सध्या चालू असलेला फायनान्शियल इयर 2019-20 या वर्षीचा जो इन्कम टॅक्सचा स्लॅब आहे तो स्लॅब समजून घेऊया. इथे पहा, डाव्या बाजूला आपल्याला टॅक्सेबल इन्कमची मर्यादा दिलेली आहे आणि उजव्या बाजूला इथे टॅक्सचे जे रेट आहेत ते रेट दिलेले आहेत. तर पहिला जो आहे तो पाहूयात आपण. 2.5 लाखापर्यंत टॅक्स नील आहे, म्हणजे 2.5 लाखापर्यंत टॅक्सेबल इन्कमला कुठल्याही प्रकारचा टॅक्स बसणार नाही किंवा आपल्याला द्यावा लागणार नाही. त्यानंतर 2.5 लाखापासून ते 5 लाखापर्यंत ज्यांची टॅक्सेबल इन्कम आहे त्यांना 5% टॅक्स आणि त्या 5% टॅक्सवर 4% एज्युकेशन सेस जो आहे तो भरावा लागेल. त्यानंतर ज्यांची टॅक्सेबल इन्कम 5 लाखापेक्षा जास्त परंतु 10 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे 5 लाख ते 10 लाख या दरम्यान ज्यांची टॅक्सेबल इन्कम आहे त्यांना त्या 5 लाखाच्या वरती जी इन्कम आहे त्यावरती 20% टॅक्स आणि त्या 20% टॅक्सवरती 4% एज्युकेशन सेस जो आहे तो द्यावा लागेल. त्यानंतर पुढील मर्यादा जी आहे ती पाहूया. 10 लाखापेक्षा जास्त परंतु 50 लाखापेक्षा कमी ज्यांची टॅक्सेबल इन्कम आहे त्यांना 30% इन्कम टॅक्स प्लस त्या 30% टॅक्सवरती 4% एज्युकेशन सेस अशा प्रकारे एकूण टॅक्स जो आहे तो भरावा लागणार आहे. तर इथे आपण टॅक्स स्लॅब जो आहे तो समजून घेतलेला आहे. आता प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे आपण हा टॅक्स कॅल्क्युलेट करणार आहोत. इथे आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. पहा, ग्रॉस टोटल जी आहे वार्षिक ती 7 लाख रुपये घेतलेली आहे, तर ती आपण सॅलरीमध्ये लिहिलेली आहे. त्यानंतर 7 लाखामधून जी वजावट आहे ती कोणकोणती आहे हे आपण पाहूयात. प्रथम टॅक्स ऑन एम्प्लॉयमेंट म्हणजेच प्रोफेशनल टॅक्स जो आपला व्यवसाय कर आहे तो 2500 इथे वजा केलेला आहे. त्यानंतर 50000 ही स्टँडर्ड सूट आहे, ती सर्वांनाच आहे. कितीही इन्कम जरी असला तरी सर्वांना 50000 सूट जी आहे ती दिलेली आहे. गेल्या वर्षी ती 40000 होती, यावर्षी ती 50000 केलेली आहे. त्यानंतर 7वा जो कॉलम आहे तो आहे पा एनी अदर इन्कम अदर दॅन सॅलरी. इथे आपल्याला आपलं जे होम लोन आहे त्या होम लोनचं इंटरेस्ट म्हणजे व्याज जो आहे तो व्याज इथे मायनसमध्ये लिहावा लागतो. तर इथे फॉर एक्झाम्पल मी व्याज जे आहे ते 52000 घेतलेलं आहे. त्यानंतर खाली डिडक्शन अंडर चॅप्टर 6A, इथे आपले 1.5 लाखाचं जे डिडक्शन आहे त्यामध्ये विविध सेक्शन्स येतात. हे सेक्शन्स आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर त्याची टोटल जी आहे ती मी इथे 95500 फॉर एक्झाम्पल घेतलेली आहे. तर अशा प्रकारे 7 लाख ही जी ग्रॉस टोटल आहे त्यामधून 2500 व्यवसाय कर गेला, त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन 50000 एवढी वजावट झाल्यानंतर 6,47,500 उरतात. त्यामधून 52000 जे व्याज आहे आपल्या होम लोनचं ते वजा केल्यानंतर 5,95,500 एवढी शिल्लक राहते. त्यामधून आपले जे वजावट आहे 1.5 लाखाची मर्यादा त्यामध्ये 95,500 जी आहे ती वजावट केल्यानंतर आपल्याकडे टॅक्सेबल इन्कम जी आहे ती राहते 5 लाख. म्हणजे सगळी वजावट केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते त्याला टॅक्सेबल इन्कम असे म्हणतात. तर टॅक्सेबल इन्कम 5 लाख आल्यानंतर त्यावर किती टॅक्स बसतो पहा. तर हे याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते कसं केलं आपण पाहूयात. इथे पहा, तर इथे 0 ते 2.5 लाखापर्यंत 0 टॅक्स दाखवलेला आहे. त्यानंतर 2.5 लाखापासून 3.5 लाख आणि 3.5 लाखापासून 5 लाख. इथे 2.5 लाख ते 5 लाख एकच टॅक्स रेट आहे, परंतु याचे फक्त 2 भाग केलेले आहेत.
तर 2.5 लाख ते 3.5 लाख 5% म्हणजे या 2.5 लाखापासून 3.5 लाखापर्यंत त्या 1 लाखावरती 5% टॅक्स जो आहे तो 5,000 आहे. त्यानंतर 3.5 लाखापासून 5 लाखापर्यंत म्हणजे या 1.5 लाखावरती 5% कॅल्क्युलेशन केलं तर ते 7,500. म्हणजेच हे 5,000 आणि हे 7,500 असे एकूण 12,500 एवढा टॅक्स इथे येत आहे. परंतु 87A अंतर्गत आपल्याला 12,500 ची सूट इथे मिळालेली आहे, कारण आपली जी टॅक्सेबल इन्कम जी आहे ती आहे 5 लाख. जर 5 लाखपेक्षा कमी टॅक्सेबल इन्कम म्हणजेच सर्व वजावट केल्यानंतर आलेली रक्कम जी आहे ती जर 5 लाखाच्या खाली आली तरच आपल्याला ती सूट मिळणार आहे. इथे आपण आता दुसरं उदाहरण पाहूया. इथे फक्त मी ग्रॉस टोटल जी आहे ती 7 लाखाच्या ऐवजी 8 लाख केलेली आहे, बाकी जी वजावट आहे ती तशीच ठेवलेली आहे. तर 8 लाखामधून व्यवसाय कर 2,500, स्टँडर्ड सूट 50,000, त्यानंतर होम लोनचं व्याज जे आहे ते 52,000 वजावट झालेली आहे. एवढी वजावट केल्यानंतर 6,95,500 एवढी शिल्लक राहत आहे. त्यानंतर ATC अंतर्गत 95,500 वजा केल्यानंतर आपली जी टॅक्सेबल इन्कम आहे ती एकूण 6 लाख एवढी शिल्लक राहत आहे. तर या 6 लाखावरती टॅक्स किती बसतो ते आपण पाहूया. 6 लाखावरती आपल्याला इथे पहा 32,500 एवढा टॅक्स बसत आहे. आता टॅक्सेबल इन्कम 6 लाख इथे आहे म्हणजेच 5 लाखापेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला 87A अंतर्गत रिबेट जी आहे ती मिळाली नाही. पूर्ण टॅक्स आपल्याला इथे भरावा लागत आहे. त्यावरती 4% एज्युकेशन सेस 1,300 रुपये असे एकूण 33,800 एवढा टॅक्स जो आहे तो आपल्याला इथे भरावा लागत आहे. तर हे 32,500 हा जो टॅक्स आहे तो कसा आला आपण पाहूया. इथे पहा 0 ते 2.5 लाख या रकमेवरती 0 टॅक्स बसलेला आहे. त्यानंतर 2.5 लाख ते 3.5 लाख या 1 लाखावरती 5% प्रमाणे 5,000 टॅक्स. त्यानंतर 3.5 लाख ते 5 लाख या दरम्यानच्या 1.5 लाखावरती 5% प्रमाणे 7,500 टॅक्स. आणि 5 लाख ते 10 लाख जो आहे म्हणजे एकूण टॅक्सेबल इन्कम जी होती ती होती 6 लाख. म्हणजेच 5 लाख ते 6 लाख या 1 लाखावरती 20% प्रमाणे आपल्याला 20,000 रुपये टॅक्स बसत आहे. या तिघांची टोटल जर केली तर ती येते 32,500 रुपये. आणि त्या 32,500 रुपयावर 4% एज्युकेशन सेस जर ॲड केला तर तो 1,300 होतो. असा एकूण टॅक्स पेबल जो आहे तो आहे 33,800 रुपये. तर अशा प्रकारे जर 5 लाखापेक्षा कमी टॅक्सेबल इन्कम असेल तरच आपल्याला टॅक्स जो आहे तो नील होईल. आणि 5 लाखापेक्षा जास्त जर टॅक्सेबल इन्कम आला तर आपल्याला 2.5 लाखापेक्षा जास्त जी रक्कम आहे त्यावरती पूर्ण 5% आणि 20% या स्लॅबप्रमाणे टॅक्स भरावा लागेल.